नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्यानंतर शुक्रवारी पासून पावसाने उसंत घेतली आहे। जिल्ह्यातील वाहतूक व जनजीवन पूर्वपदावर येत आहे। तर स्थलांतरित केलेले नागरिक घरातील पाणी ओसरल्यामुळे पुन्हा आपल्या घराकडे वळले आहेत। मात्र नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंसह घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याच्या आकडेवारी समोर येत आहे। सलग 2 दिवस पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या नाले धरणे दुथडी भरून वाहू लागल्याने नदी किनारी गावांना याचा मोठा फटका बसला। गावागावांमध्ये पाणी शिरून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांसह घरातील वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड परिसरामध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळल्यानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। मात्र शुक्रवारपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे हे पाणी आता ओसरू लागले आहे। तर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे। सार्वजनिक बांधकाम खात्यासह विविध यंत्रणांनी या दरडी बाजूला सारून रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली आहे। काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतूक खोळंबली होती, मात्र पाणी ओसरल्यामुळे ती वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे। ग्रामीण भागामध्ये गुरुवारपासूनच NDRF पथकाने बचाव कार्य सुरू केले होते। ग्रामीण भागातील मोखाडा जव्हार वाडा येथील काही रस्ते व रस्त्यावरील लहान साकव पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले होते। तिथेही युद्ध पातळीवर काम सुरू असून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू आहे। पावसामुळे दरडी कोसळून विविध घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांना 5 लाखाची सरकारी मदत जाहीर झाली आहे। मात्र पालघर जिल्ह्यातील पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मृतकांची कुटुंबे सरकारी मदतीकडे डोळे लावून आशेने वाट पाहत आहे। मनोर भागातील तसेच वाडा जव्हार विक्रमगड मोखाडा तालुक्यातील पूरसदृश्य स्थिती नियंत्रणात येत आहे, त्यामुळे संभाव्य धोका टळला आहे। जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे काही ठिकाणी पूर्ण केले गेले असून काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे या पंचनाम्यानंतरच नेमकी किती नुकसानी झाली हे समोर येणार आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।